नमस्कार, विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. निवडणुकीच्या या धावपळीमध्ये अत्यंत अल्पवेळाचा एक T20 सारखा इंटरव्ह्यू आपल्याला करायच्या या निमित्तानं संधी मिळालेली आहे. धन्यवाद आपण वेळ दिलात. ज्या पद्धतीनं भगव्या ध्वजाला फडकं म्हणण्यापर्यंत विरोधकांची मजल गेली आहे, याची किंमत काय चुकवावी लागेल? की मी जे मध्यंतरी बोललो होतो की उद्धवजींना सायकेट्रिस्टची आवश्यकता आहे, त्यांना मदतीची गरज आहे, हे आता त्यांच्या स्टेटमेंट्सवरनं स्पष्ट होत आहे. ते ज्याला फडकं म्हणाले तो भगवा ध्वज आहे. आणि ज्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये गुरु कोणाला मानायचं हा प्रश्न निर्माण झाला, त्यावेळी डॉक्टर हेडगेवारांनी सांगितलं की हा भगवा ध्वज आहे जो प्रभू श्रीरामांचा आहे, जो प्रभू श्रीकृष्णांचा आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा भगवा ध्वजच आपला गुरु असू शकतो. आणि म्हणून गुरुस्थानी तो भगवा ध्वज त्या ठिकाणी ठेवला. पण अलीकडच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंना फक्त हिरवा झेंडा आवडतो, भगव्या झेंड्याशी त्यांचा संबंध संपला आहे. भगवा झेंडा त्यांना फडकं वाटतो आणि पाकिस्तानचा झेंडा घेऊन नाचतात. त्यांच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचा झेंडा नाचवला जातो, त्यामुळे त्यांची मानसिकताच यातात ना समजते. मी तुम्हाला एक सांगतो, मी तुम्हाला सांगतो आज याचा परिणाम काय होईल हे तर आपल्या लक्षात येईलच, पण याचा दूरगामी परिणाम मात्र खूप मोठा असणार आहे ज्याची त्यांनी कल्पना केलेली नाही. पण असं का झालंय की मराठी माणूस, हिंदुत्व या सगळ्यापासून विरोधक इतके दूर गेले आहेत आणि उद्धव आता मुसलमानांच्या लांगुल चालनाची भाषा करताना, कृती करताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे जे आहेत हे पॉलिटिकल अर्थमॅटिक मांडतायत. त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांच्या सगळ्या फ्लिपफ्लॉपमुळे हे जे काही त्यांनी केलं त्यामुळे त्यांचा जो कोर मराठी वोटर आहे त्यातला एक मोठा वोटर हा त्यांच्यापासून दूर गेला आहे. त्या वोटरला आता असं वाटतं की हे देखील सुडो सेक्युलर पक्षांसारखं लांगुल चालन करतात आणि म्हणून आता हे डेफिसिट कुठनं भरायचं, तर त्यांच्या असं लक्षात आलं की हे डेफिसिट मी मुस्लिम मतातनं भरू शकतो. आणि मग त्यांनी लांगुल चालन सुरू केलं. ते कुठपर्यंत पोचलं? पहिल्यांदा वर्षानुवर्ष हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे भाषणाची सुरुवात करायचे, माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. उद्धव ठाकरे पण तशीच करायचे. इंडिया आघाडीची सभा मुंबईत झाली, सगळ्या नेत्यांनी त्यांना सांगितलं उद्धवजी चालणार नाही, हिंदू शब्द सोडून द्या. उद्धवजींनी हिंदू शब्द सोडून दिला. मग त्या ठिकाणी कॅलेंडर निघायला लागले उर्दूमध्ये, हिंदू हृदय सम्राट शब्द गेला, जनाब बाळासाहेब ठाकरे हा शब्द त्या ठिकाणी लिहिणं सुरू झालं. त्यांच्या सगळ्या ज्या काही मिरवणुका आहेत त्याच्यामध्ये शिवसेनेचे म्हणजे त्यांच्या उबाठाचे मशालीचे पटके घातलेले लोक टिपू सुलतान जिंदाबादचे नारे द्यायला लागले. आणि कहर हा झाला की त्यांनी एकीकडे मुंबई बॉम्बस्फोटाचा जो काही आरोपी आहे त्याला स्टार प्रचारक केलं आणि दुसरीकडे पाकिस्तानचा झेंडा घेऊन त्यांच्या मिरवणुका निघायला लागल्या. म्हणजे इतकं पतन झालेलं आहे की आता त्यांना असं वाटतं की मुस्लिम मतांशिवाय निवडून येता येत नाही, म्हणून पाकिस्तानचा झेंडा देखील त्यांना चालतोय. ठीक आहे, पण हे एका बाजूला त्यांनी त्यांच्या मतांसाठी केलं. मला भारतीय जनता पार्टीच्या समोरची अडचण आत्ताची अशी दिसते आहे की मुसलमान एक गठ्ठा विरोधात जातोय आणि हिंदू एकवटत नाहीये. हिंदू समाज हा कधीही अशा प्रकारे एकवटत नाही. याचं कारण काय आहे? त्या ठिकाणी ते लोक प्रत्येक लढाईला अस्तित्वाची लढाई मानतात. हिंदू समाज हा मुळातच एक अतिशय शांत समाज आहे, सर्वांना सोबत घेऊन चालणारा समाज आहे. पण असं समजू नका की त्याचे डोळे उघडे नाही आहेत, तो उघड्या डोळ्यांनी पाहतो आहे. आणि मला विश्वास आहे हे लोक रोज वोट जिहादचे व्हिडिओ काढून राहिले आहेत. पुण्यात आपण बघितलं असेल तंजीम बोलवून मोदींना जो हरवू शकतो त्याला वोट द्या, उद्धव ठाकरेंना वोट द्या असं मौलानांनी त्या ठिकाणी सांगितलं. हिंदू समाज उघड्या डोळ्यांनी पाहतो आहे. मला विश्वास आहे आता हिंदू समाजही जागा होणार. हिंदू समाज हे समजतो आहे
की हा लोकशाहीचा यज्ञ आहे आणि या यज्ञामध्ये आता मोदीजींकरता समर्पण करायचं असेल तर आपल्या मताची आहुती या यज्ञामध्ये संविधा म्हणून द्यावी लागेल. आता हिंदू समाजही आपल्या मतांची संविधा ही मोदीजींना दिल्याशिवाय राहणार नाही. पण या सगळ्या याच्यात हिंदू अडकतो तो जाती जातींच्या राजकारणामध्ये अडकतो आणि महाराष्ट्रातलं राजकारण डोळ्यासमोर ठेवलं तर मनोज जरांगे स्वतःला मराठ्यांचा नेता म्हणतो त्याच्या मागे शरद पवार उभे राहताना दिसतात. जातीचा विषय आपल्या ठिकाणी आहे पण ज्यावेळी हिंदुत्वाला आव्हान मिळतं त्यावेळी सगळे एक होतात आणि अशा प्रकारे हिंदुत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न यांनी केला आहे. हे ठीक आहे की काही पक्षांनी आपल्या स्वार्थाकरता मराठा आंदोलनाचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला, समाजामध्ये दरी पडली पाहिजे असा प्रयत्न केला, कदाचित काही अंशी काही मतदारसंघात ते यशस्वी देखील झाले. महाराष्ट्राकरता ही अत्यंत मला असं वाटतं दुःखद अशा प्रकारची परिस्थिती आहे की दोन समाज एकमेकासमोर उभे आहेत. फॉर्च्युनेटली काही मतदारसंघातच ते आहेत, सर्वदूर त्यांना करायचं होतं पण तसं घडलेलं नाही. पण तरी देखील मी सांगतो जातीपातीच्या वर निघून हिंदू समाज एकत्रित येईल कारण हिंदू समाजाला हे लक्षात येत आहे की हे राजकारण आपल्या समाजाला त्या ठिकाणी दुभंगण्याकरता चाललेलं आहे म्हणून समाज एकत्रित राहील. तुमची ही वक्तव्य आचारसंहितेचा भंग नाही आहे मला वाटत नाही. त्याचा भंग होऊ शकतो स्थितीमध्ये ज्या पद्धतीनं जरांगेचं समर्थन पवार करतायत मग जरांगेच्या चिथावणीमुळे झालेल्या एकूणच हिंसाचाराची नुकसान भरपाई कोणाकडून घ्यायची, पवारांकडून की जरांगेकडून? आता या संदर्भात जे जे काही झालेलं आहे त्याची चौकशी चालली आहे, त्याचा जो काही निकाल यायचा तो निकाल येईल. पण मी एवढंच सांगतो की शरद पवारांची पार्टी आणि उबाठा या दोघांनी या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला राजकीय फायदा कसा होईल हा प्रयत्न केला, लॉंग टर्ममध्ये त्यांचं मोठं नुकसान होईल. तुम्ही वारंवार असा एक संकेत देत आहात की या हे दोन्ही सध्याचे जे गट आहेत, पवारांचा गट आणि उद्धव यांचा गट, ते विलीन होणार आहेत. दुसऱ्या बाजूला उत्तरादाखल त्यांनी असं सांगितलं की जे कोणी भाजपातले असली भाजपाई आहेत त्यांनी उद्धव यांच्या सोबत यावं. भाजपात पण असली नकली प्रकार घडतोय. शरद पवार साहेबांनी सांगितलं की 4 जून नंतर छोट्या पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन झालं पाहिजे. आता प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन झालं पाहिजे असं पवार साहेब म्हणत असतील त्याचा अर्थ त्यांचा पक्ष विलीन होणार आहे त्याशिवाय ते बोलणार नाही. पवार साहेब म्हणतील तेच उद्धवजी करतात त्यामुळे उद्धवजींचा पक्ष विलीन होणार आहे. मुळामध्ये तुम्ही जर पवार साहेबांचा इतिहास बघितला, पवार साहेब जेव्हा जेव्हा कमजोर झाले ते काँग्रेसमध्ये गेले आणि मजबूत झाले की काँग्रेसमधनं बाहेर पडले. आता ते त्या फेजमध्ये आहेत की ज्यावेळी ते कमजोर आहेत ते काँग्रेसमध्ये जातील हे स्पष्ट आहे. 78 त्यांनी केलं, 80 दोनदा केलं, 90 त्यांनी तेच केलं. दरवेळेस शरद पवार साहेब मजबूत असले की काँग्रेसच्या बाहेर पडतात, कमजोर झाले की काँग्रेसमध्ये जातात. तुमच्या लेखी जर पवार कमजोर असतील तर बारामतीचा निकाल काय असेल? आत्ता तरी मला असं वाटतंय की बारामतीकरांनी अजित पवारांवर जास्त विश्वास दाखवलाय. निकाल अंदाज बांधू शकताय कोणाला किती मताधिक्य असेल? इतका अंदाज मी काही बांधू शकणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या आत्ताच्या या शेवटच्या टप्प्याकडे आपण चर्चा करत असताना मला 2 आकलनं तुमच्याकडून हवी आहेत. पहिलं, राज्यात काय निकाल लागणार आहे? की महाराष्ट्र 2014 मोदीजींच्या मागे होता, 2019 मोदीजींच्याच मागे होता, 2024 महाराष्ट्र मोदीजींच्याच पाठीशी उभा राहील, काही फरक पडणार नाही. आकडा वेळेपेक्षा कमी नाही, मागच्या वेळेपेक्षा कमी. पण आम्ही गेले काही दिवस हे पाहतोय ज्या दाव्यानी आणि ज्या आत्मविश्वासानं देवेंद्र फडणवीस 2019 आकडा सांगत होते, 2024 ते थोडेसे वाट पाहून आकडा सांगतायत. असं नाही, इलेक्शन पटकन संपलं, इलेक्शन लांबलं आहे. माझी सवय आहे इलेक्शन जेव्हा संपतं त्यावेळेस मी आकडा साधारणपणे प्रायव्हेटली सांगतो, तो सांगेन ना मी. आणि देशाच्या संदर्भातली आपली परिस्थिती आकलनाची, देशामध्ये मोदीजींना समर्थन आहे, मला विश्वास आहे की मोदीजींनी जे सांगितलं होतं
लँडस्लाईड विक्ट्री आणि 405 विक्ट्री याकडे देशाची निवडणूक चालली आहे. 405 हे नक्की आपण पुन्हा एकदा एनडीए म्हणूनच मोजणार आहात का चमत्कार झाला तर भाजपा सुद्धा जाऊ शकतो? महाराष्ट्रातल्या काही सीटच्या बाबतीत आपल्या लक्षात घ्यायला लागेल की काही मतदारसंघातले काही उमेदवार हे तसे भारतीय जनता पार्टीच्या आणि केडरला पसंत न पडलेले आहेत. कुठेही वाटत नाही आणि भारतीय जनता पक्षाचं एक पक्क आहे. आमच्याकरता दोनच प्रकारचे उमेदवार आहेत, एक मोदीजींच्या बाजूचे आणि दुसरे राहुल गांधींच्या बाजूचे. इथे तिसरं काही नाही आहे. उभाठा असेल, काँग्रेस असेल, शरद पवार गट असेल, हे सगळे राहुल गांधींच्या बाजूचे उमेदवार आहेत. शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, BJP असेल, हे सगळे मोदीजींच्या बाजूचे आहेत. मोदीजींच्या बाजूने जो भाजपचं मत त्याला. जर प्राप्त स्थितीमध्ये तुम्ही जो सांगता आहात तो आकडा प्राप्त झाला नाही तर ची काही चर्चा आणि त्यावेळेला उद्धव ठाकरेंना सोबत येण्यासाठी प्रयत्न करण्याचा काही सवालच उठतो. आकडा पार होणार, उद्धव ठाकरेंची गरज पडणार नाही. राजकारणामध्ये जर तरची उत्तर द्यायची नसतात तरी उत्तर देतो असं जर कोणी स्वप्न पाहत असेल की आकडा कमी येणार आणि आपल्याला बोलून येणार, त्यांच्या मनातले मांडे त्यांना मनातच खातायत. राज्याचे गृहमंत्री म्हणून एक प्रश्न आहे आणि जी जबाबदारी ज्या प्रश्नाची आणि ज्या वक्तव्याची तुमच्यावर येते त्या अनुषंगाने विचारतो. तुम्ही इतक्या ठामपणे सांगता आहात की सत्ता भारतीय जनता पार्टीचीच येणार आहे, तर केजरीवालांनी वक्तव्य केलंय भाजप सत्तेत आल्यावर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील. महाराष्ट्राचे गृहमंत्री काय उत्तर देतात या वक्तव्याला? ठरवून कोणाला तुरुंगात टाकत नाही आणि कोणाला तुरुंगात टाकायचं किंवा नाही टाकायचं हे एजन्सीज फायनल करतात. एजन्सीला जर एखाद्याच्या विरुद्ध पुरावा मिळाला तर ते तुरुंगात जातात, पुरावा नाही मिळाला तर ते जात नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा असा कुठलाही प्लॅन नाही. अरविंद केजरीवालांच्या संदर्भातला एक राष्ट्रीय पातळीवरचा मुद्दा सध्या प्रचंड गाजतोय. महिला खासदाराला अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असलेल्या ज्या घरात राहतात तिथे मारहाण होते आणि इकोसिस्टमचं वागणं आपल्या समोर आहे. ही माहिती आहे, मारहाण झाली त्यावेळेस त्या घरात अरविंद केजरीवाल स्वतः होते आणि एका महिला खासदारांना त्यांच्या सगळ्यात जवळचा माणूस त्यांच्या घरामध्ये गुरासारखा मारतो, अमानवीय मारतो आणि एखाद्या महिलेला लज्जा येईल, तिचा विनयभंग होईल अशा प्रकारे मारतो आणि त्या व्यक्तीला घेऊन अरविंद केजरीवाल फिरतात, मुंबईला येतात, एक शब्द त्याच्यावर बोलत नाहीत, त्यांची पार्टी बोलत नाही, इंडिया आघाडी बोलत नाही. कालपर्यंत महिला अत्याचार आणि महिलांना न्याय देण्याच्या गप्पा मारणारे या विषयावर का चूप आहेत हा माझा त्यांना सवाल आहे. महिलेचा अपमान करणाऱ्या अशा व्यक्तीची कुठल्याही प्रकारची वक्तव्य महाराष्ट्रानं गांभीर्यानं घ्यावीत का? घेतली नसती. अरविंद केजरीवालांची वक्तव्य महाराष्ट्रात कोणी गांभीर्याने घेणार नाही, पण आता तर जेव्हा त्यांचा बुरखा फाटलाय त्यावेळेस तर त्यांना गांभीर्याने घेण्याचा प्रश्नच उठत नाही. तुर्तास या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यातला एक पटकन प्रश्न असा विचारतो की निवडणुकीच्या निकालांची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्रात कोणाची? शिंदे, पवार की फडणवीस? जो काही परफॉर्मन्स येईल चांगला आला तरी आमच्या तिघांना त्याचं क्रेडिट जाईल, काही कमी अधिक झालं तरी डिस्क्रेडिट आमचंच असणार आहे. पण मला विश्वास आहे की मोदीजींनी आम्हाला जे वातावरण तयार करून दिलं आहे ते आम्ही मतांमध्ये कन्व्हर्ट करू शकू. धन्यवाद. या धावपळीच्या कालावधीत आपण भेटलात आणि वेळ दिलात, प्रश्नांची उत्तरं मनमोकळेपणा दिली त्यासाठी थँक्यू. तुर्तास या मुलाखतीमध्ये इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.